सर्व शासकीय कर्मचारी बंधूंनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघू शकता कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांचं एक अतिशय महत्त्वाचं 11 फेब्रुवारी 2019 हे पत्र आहे. आणि हे पत्र महाराष्ट्रातील सर्व उप आयुक्त आस्थापना कोकण पुणे नाशिक अमरावती नागपूर आणि औरंगाबाद विभाग यांच्याकरिता आहे. विषय सुद्धा आपल्या सर्वांच्या अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे वित्त विभागाची दिनांक 30/1/2019 रोजीची अधिसूचना आणि त्या धर्तीवर जिल्हा परिषदेतील गट क ते गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अतिशय महत्त्वाचा विषय असणारं हे पत्र आहे. तर 30/1/2019 रोजी 7वा वेतन आयोग सुरू करण्याबाबत अधिसूचना ही निघालेली होती आणि त्या अधिसूचनाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमधील गट क आणि ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करून करण्यात यावी असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. बघूया सविस्तर माहिती. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू केल्याबाबत वित्त विभागाने दिनांक 30/1/2019 रोजी अधिसूचना निर्गमित केली आहे. जिल्हा परिषदेतील गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक 20/5/2009 6व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली होती. सदर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील एकूण 172 संवर्गांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेतील गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने सद्यस्थितीत आपल्या आधिपत्याखालील जिल्हा परिषदेतील सदरचे 172 संवर्ग कार्यरत आहेत किंवा कसे, तसेच काही संवर्ग कमी झाले असल्यास किंवा इतर संवर्गामध्ये समाविष्ट झाले असल्यास, तसेच काही संवर्ग वाढले असल्यास त्या संवर्गाची पदनाम, मराठी आणि इंग्रजी याबाबतची सविस्तर माहिती वरील ईमेलवर 12/2/2019 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती आहे. तर सर्व जे काही जिल्हा परिषदेचे गट क ते ड प्रवर्गातील जे कर्मचारी आहेत त्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचं अतिशय महत्त्वाचं पत्र आहे आणि त्यावर हालचाली ह्या सुरू झालेल्या आहेत. प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सामान्य सर्व यांच्याकरता हे 11/2/2019 म्हणजे आजचं पत्र आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणलेलं आहे. धन्यवाद.